पाण्याकडून एक गोष्ट शिका, कितीही उंचावरून पडलो आणि कसल्याही पृष्ठभागावरती पडलो तरी आपला वाहण्याचा गुणधर्म सोडायचा नाही. आणि ज्यावेळेला आयुष्यात अपयश येतं तेव्हा स्वतःला इतकं सांगायला जमलं की माझ्यात अजूनही हिम्मत बाकी आहे आणि माझ्यात अजूनही आत्मविश्वास आहे की जे जगाला अशक्य वाटतंय ते मी करून दाखवेन, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी, अर्थातच कंबाईंड प्रीचा रिझल्ट आलेला आहे आणि आता मेन्ससाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झालेली आहे. त्यासोबतच बरेचसे स्टुडंट असे आहेत ज्यांचा प्रीचा रिझल्ट काही मार्क्सनी काही पॉईंट्सनी गेलेला आहे. पण जसं एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक मार्कनी गेला काय किंवा पॉईंट 25 गेला काय याला इम्पॉर्टन्स नसतो. तुम्ही आतमध्ये आहात की बाहेर आहात, तुम्ही पास आहात की नापास आहात हे जास्त इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ज्यांचा कोणाचा रिझल्ट थोड्या मार्क्सनी गेला आहे त्यांनी आणखी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, कारण अगदी तुम्ही किनाऱ्याच्या जवळ पोहोचलेले आहात. आता फक्त काही अंतर आहे, काही पावलं आहेत जी तुम्हाला टाकायची आहेत आणि त्याच उमेदीने तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. पण किमान जर कोणाला असं वाटत असेल की अरे माझं स्वप्न माझ्यापासून खूप दूर गेलं, तर तुमच्यासाठी एक फार मोठी संधी आहे ती म्हणजे सरळ सेवेची एक्झाम, किंवा आपण असं म्हणूया ज्या वेगवेगळ्या ॲड येत आहेत ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन आहे, एक्साईजची ॲड आहे, तलाठी भरतीची एवढी मोठी ॲड आलेली आहे, बऱ्याचशा जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या ॲड येत आहेत आणि इतरसुद्धा आहेत समाज कल्याणसारख्या जागा. तर या सगळ्या ठिकाणी तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता आणि केवळ नशीबच नाही तर तुमची मेहनत आजमावू शकता. आणि या सगळ्यांसाठी कॉमन असणारा जो एक विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण. त्यासोबतच आपले 90 डेजमधले बरेचसे वॉरियर्स जे की क्वालिफाय झालेले आहेत पूर्व परीक्षा आणि आता पी एस एच्या मेन्सची तयारी करत आहेत, अर्थात जरी आयोगाने डेट दिलेली नसेल तरी आपण इतका अंदाज बांधू शकतो की जेव्हा पण आयोगाकडून नोटिफिकेशन येईल मेन्सच्या फॉर्मसाठी त्याच्यानंतर फारसा काळ असणार नाही या मुख्य परीक्षेसाठी. आणि जर तुम्ही कंबाईनची कुठलीही प्री क्वालिफाय झाला असाल तर मेन्ससाठी एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे पेपर 1 ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश करायचं आहे. आणि पी एस आय होण्यासाठी अगदी आपण सोप्या पद्धतीने पी एस आय होण्यासाठी शेवटची संधी असणारं 2022 वर्ष, कारण कायद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला जेवढे चांगले मार्क्स मिळू शकतात तेवढे तुम्हाला क्वचितच 2023 जो पॅटर्न लागू होतो आहे त्याच्यामध्ये पडू शकतील. त्यामुळे पेपर 1 आणि पेपर 2 कायदे हा पार्ट आणि त्यासोबतच जर तुम्ही इतर एक्झामची तयारी करत असाल, कुठलीही एक्झाम असेल, तर कॉमन असणारा जो सिलॅबस किंवा कॉमन असणारे जे सब्जेक्ट आहेत मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण याच्यासाठी एक नवीन चॅलेंज मी घेऊन येत आहे आणि त्याचीच ही अपडेट आहे. तर आपण संपूर्ण मराठी व्याकरण, संपूर्ण इंग्रजी व्याकरण आणि पी एस आय कायदे या तिन्हीसाठी मी 3 सेपरेट चॅलेंजेस घेऊन येत आहे. कारण बऱ्याचदा असं होत आहे, म्हणजे लास्ट टाईम मी मराठी आणि इंग्लिश एकत्र चॅलेंज घेतलं पण बऱ्याच वॉरियर्सना केवळ इंग्लिश घ्यायचं होतं, मराठी नको होतं. काही जणांना केवळ मराठी हवं असतं, इंग्लिश नको होतं, किंवा काही जण असे असतील ज्यांना मराठी इंग्लिश हवं आहे पण कायदे नको आहे, किंवा काही लोक असेही असतील ज्यांना फक्त कायद्याचं हवं आहे. त्याच्यामुळे यावेळेला तिन्ही चॅलेंजेस हे मी सेपरेटली घेते, म्हणजे तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्हाला जो सब्जेक्ट अवघड वाटतोय किंवा तुम्हाला ज्याची आवश्यकता वाटते तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मग जर आपण पाहिलं तर संपूर्ण मराठी व्याकरण या चॅलेंजमध्ये काय असणार आहे, तर अर्थातच जो पण तुमचा मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो मी इथे घेणार आहे. त्याचसोबत जे मराठीचे शब्दार्थ आहेत जे की मोस्टली डिफिकल्ट वाटतात स्टुडंटना ते घेणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक जो आहे मग तो मराठीचा असेल किंवा आता आपण पुढे पण पाहणार आहोत इंग्लिशचा चॅलेंज असेल किंवा कायद्याचा, तर तो अगदी डिटेलमध्ये घेतला जाईल. एम पी एस सीच्या एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर अर्थातच आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतोय म्हणजेच पी वाय क्यूच्या माध्यमातून आपण त्याचा सराव घेणार आहोत आणि त्यासाठी आपण 2017 ते 2021 ज्या आपण प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या त्याची प्रॅक्टिस घेणार आहोत. प्रायोरिटी असेल पी एस आयच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यासाठी. बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही तर तलाठी एक्झामची तयारी करतोय, मग आम्हाला काय फायदा आयोगाच्या पेपर्सचा, तर लक्षात घ्या मराठी ग्रामर असेल किंवा इंग्लिश ग्रामर असेल हे दोन्ही विषय असे आहेत की तुम्हाला फक्त टॉपिक आणि कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही डिफिकल्टी लेवलचा प्रश्न आला तरी तो सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे हे जे टॉपिक आहेत किंवा हे जे विषय आहेत ते तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी हेल्पफुल ठरू शकतात. त्याचसोबत अर्थातच सोपी भाषा आणि ट्रिक्स हेच आपल्या क्लासचं नेहमीचं वैशिष्ट्य आहे, कारण जो घटक समजण्यासाठी खूप अवघड वाटतो तो समजून सांगण्यासाठी सोप्या भाषेचा आणि त्यासोबतच जास्तीत जास्त मजेशीर ट्रिक्स आणि त्याही अशा ट्रिक्स ज्या तुम्हाला बिलकुल कन्फ्यूज करणार नाहीत आणि ज्या तुमच्या विसरल्या जाणार नाहीत अशा ट्रिक्सचा मी वापर करत असते. सो ते लेक्चर्स तुम्हाला मिळतील.
त्यासोबतच बऱ्याच जणांकडे, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मराठीचा अभ्यास करतात, आपल्याला माहिती की वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये वेगवेगळी माहिती असते, आणि मग आपल्याकडे एक रेफरन्स बुक असतं आणि सडनली कोणीतरी तुम्हाला सांगतं की अरे तू हे वापरतोयस, माझ्याकडे तर दुसरं पुस्तक आहे, आणि मग आपल्याला टेन्शन येतं. तर एकापेक्षा जास्त संदर्भ पुस्तकांचा वापर करून जे लेक्चर्स तयार केलेले आहे ते तुमच्यापर्यंत येणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे एक जरी रेफरन्स बुक असेल तरी लेक्चरच्या माध्यमातून बाकी रेफरन्स बुकचा सुद्धा तुमचा अभ्यास तिथे होणार आहे. आता हे जे आहे ते तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, सरळ सेवेची करत असाल, किंवा पोलीस भरती जी होईल ती असेल, किंवा तलाठी आहे, पशुसंवर्धनची ॲड आलेली होती, एक्साईजची आहे, वनरक्षकची आहे, कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला मराठी व्याकरण हे हेल्पफुल ठरेल. आणि त्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा अरेंज केले जातात व्हॉईस चॅटच्या माध्यमातून. सो मराठी व्याकरणमध्ये एवढं सगळं तुम्हाला मिळेल. इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा याच पद्धतीने संपूर्ण इंग्लिश ग्रामर जे आहे ते तुमचं घेतलं जाईल, इंग्लिशची वोकॅबलरी घेतली जाईल, त्याचे वेगवेगळे व्हिडिओज क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये, किंवा डेली जे काही वोकॅबलरी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते ती आहे. त्याचबरोबर डिटेल्ड असं एक्सप्लेनेशन असेल प्रत्येक टॉपिकचं, आणि त्यासोबतच तो टॉपिक लक्षात ठेवण्यासाठीच्या ट्रिकसुद्धा तुम्हाला दिल्या जातील. त्याच्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी जसं मी ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचं एक लेक्चर टाकलेलं आहे चॅनलवरती, जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे हां, म्हणजे ही जी शिकवण्याची मेथड आहे ती इझी आहे का, किंवा अगदी काही सेकंदात माझं उत्तर कसं येऊ शकतं कितीही अवघड जरी प्रश्न असेल तरी. तर त्या ट्रिक्स ज्या आहेत त्या मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वेगवेगळे प्रश्न जे आहेत त्यांचा सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे, आणि 2017 ते 2021 आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते अर्थातच तुमच्याकडून इथे सोडवून घेतले जातील. त्याचबरोबर अतिशय सोप्या भाषेत आणि ट्रिकसह हे घेतलं जाईल. सो तुम्ही डेमो लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच की लँग्वेज इझी आहे की नाही आणि ट्रिक्स कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायच्या आहेत. देन अगेन इथे सुद्धा इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा 1+ रेफरन्स बुक्स जे आहेत त्याचा मी इथे वापर करते, त्याच्यामुळे डेफिनेटली तुमच्याकडे एक जरी बुक असेल तरी बाकीचा डाटा तुमचा तिथे कव्हर होणार आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी, तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल, पोलीस भरतीला नाही आहे इंग्लिश, किंवा तुम्ही तलाठी भरतीची तयारी करताय, वनरक्षकची करताय, पशुसंवर्धन आहे, तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे इंग्लिश ग्रामर आहे तिथे तिथे तुम्हाला हा जो कोर्स आहे तो हेल्पफुल ठरेल. आणि त्याचसोबत डाऊट क्लिअरिंग सेशन जिथे की तुम्हाला अडचणी येत असतील इंग्लिशचा अभ्यास करताना त्यासाठी घेतले जातील. सो मराठीमध्ये काय घेतलं जाईल आणि इंग्लिशमध्ये काय घेतलं जाईल हे तर तुम्हाला समजलं. आता हे जे मराठी आणि इंग्लिशचे जे डेमो लेक्चर आहेत त्याची लिंक तुम्हाला कुठे मिळेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. म्हणजे व्हिडिओच्या खाली जो पार्ट असतो डिस्क्रिप्शनच्या तिथे जर तुम्ही मोरवरती क्लिक केलं तर तुम्हाला डेमो लेक्चर मिळून जातील. ते डेमो लेक्चर पहा. जर तुम्हाला असं वाटलं की जे काही मी शिकवलं आहे ते तुम्हाला समजतंय, ती लँग्वेज इझी वाटते, आणि जर तुम्हाला असं वाटलं की अरे मी जर हा कोर्स घेतला तर मला फायदा होईल असं जर तुम्हाला वाटलं ते लेक्चर पाहिल्यानंतर, तरच तुम्ही ॲडमिशन घ्या. जर तुम्हाला लँग्वेज समजत नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की नाही यार हे पाहूनही मला डिफिकल्ट वाटतं तर घेऊ नका. पण जर समजा तुम्ही लेक्चर पाहिलं आणि तुम्हाला असा फील आला की अरे यार हा टॉपिक मला समजत नव्हता आणि खूप चांगल्या पद्धतीने समजलं आहे, त्यामुळे मला आणखी जे टॉपिक आहेत ते मॅडमकडून शिकायला आवडतील, तर तुम्ही डेफिनेटली मराठी किंवा इंग्लिश किंवा दोन्हीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. आता हे जे काही मी सांगते याच्यामध्ये लक्षात घ्या की मराठीसाठी सेपरेट आहे, इंग्लिशसाठी सेपरेट आहे, आणि PSI लॉसाठी म्हणजे कायद्यांसाठी सेपरेट बॅच आहे. पण तुम्हाला एकत्र जरी घ्यायचं असतील तर त्याच्यासाठीचा पण ऑप्शन मी तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. मग आता PSI कायद्याचं जर पाहिलं तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की 2022 जी प्री झालेली आहे हा तुमच्यासाठी सोप्या मार्गाने PSI होण्याचा लास्ट चान्स असेल. कारण तुम्ही 2023 जर पाहिलं तर मेन्सचा सिलेबस बदलला आहे आणि खूप व्हास्ट झाला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सिलेबस व्हास्ट झाला आहे. जेव्हा तुम्ही प्रीचा अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या नाकीनो येतात एवढे सगळे सब्जेक्ट अभ्यासताना, तरी मेन्सला अभ्यासायचं म्हटल्यानंतर अर्थातच ते डिफिकल्ट आहे. सो हा एक चान्स आहे की तुम्ही चांगल्या स्कोरनी जर मेन्स क्वालिफाय झालात तर डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊन ग्राउंडची तयारी करून तुम्ही PSI बनू शकता. सो PSI जे आहे ते डिस्कशन घेतलं जाईल कायद्यांचं, आणि ऑलमोस्ट सगळी कलमं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स दिल्या जातील. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या ट्रिक्स असतात त्या तुम्हाला बिलकुल कन्फ्यूज करत नाहीत. म्हणजे असं नाही की बऱ्याचदा असं होतं
की आपण ट्रिक्सने 2-3 टॉपिक लक्षात ठेवलेत, पण कुठली ट्रिक कशाची हेच कळत नाही. पण तुम्ही वॉरियर ऑफिसरचं कुठलंही ट्रिकचं जर लेक्चर पाहिलं तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की ती ट्रिक कशाची आहे. याची सुद्धा ट्रिक त्याच ट्रिकमध्ये लपलेली असते, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन बिलकुल होणार नाही की म्हणजे मी जी कुठली ट्रिक आता अभ्यासत आहे ती कुठल्या टॉपिकची. ठीक आहे, सो ट्रिकच्या माध्यमातून कायद्याची सगळी कलमं त्यासोबत कन्सेप्टसुद्धा तुमच्या घेतल्या जाणार आहेत. त्याचं रिझन म्हणजे बऱ्याचदा जे प्रश्न विचारले जातात ते कन्सेप्ट बेस्डसुद्धा असतात. त्यासोबतच PYQ अनालिसिस अर्थातच हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण 2017 जे PSI पेपर आहेत मेन्सचे, जे की कायद्याचे पेपर आहेत, त्याचा आपण डिटेल्ड असं अनालिसिस घेणार आहोत. आणि अर्थातच जसं की नेहमीच्या चॅलेंजेसमध्ये एक्स्ट्रा काहीतरी मिळतं, कदाचित तुम्हाला याच्यामध्ये अनालिसिसमध्ये जे बाकीचे सब्जेक्ट आहेत पेपर 2 ज्योग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, तर याचंसुद्धा अनालिसिस मी देण्याचा प्रयत्न करेन. बट तो चॅलेंजचा पार्ट नाही आहे, तो मी म्हणजे स्वेच्छेने तुम्हाला देईन. ठीक आहे, सो मेन्ससाठी तुम्हाला इथे डेली स्टडी टार्गेट्स पण मिळतील जर तुम्ही PSI 2022 मेन्स टार्गेट करत असाल तर. आणि मुख्य परीक्षेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स कसे मिळतील याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी सेशन्ससुद्धा घेतले जातील. सो तुम्ही PSI कायदे बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की याचे ॲडमिशन्स ओपन कधी होणार आहेत. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, मराठीचे सेपरेट, इंग्लिशचे सेपरेट आणि कायद्याचे सेपरेट घेते. त्याचं रिझन हे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एकाच चॅलेंजसाठी ॲडमिशन घ्यायचं असतं आणि मग त्यांचं कन्फ्युजन होतं जर मी तिन्ही ठिकाणी ॲडमिशन म्हणजे जर एकत्र जर बॅच लॉन्च केली तर. आणि म्हणून मग यावेळेला ज्यांना मराठीला हवं आहे ते मराठीला घेऊ शकतील, ज्यांना इंग्लिशला हवं आहे ते इंग्लिशला घेऊ शकतील, आणि ज्यांना केवळ कायद्यासाठी हवं आहे ते कायद्याला घेऊ शकतील. सो मराठीचे जे लेक्चर्स आहेत म्हणजे मराठी ग्रामरची ग्रामरचं जे चॅलेंज आहे, जी बॅच आहे, त्याचे जे ॲडमिशन आहेत ते 10 जुलैला सकाळी 8 ओपन होतील. 10 जुलैला आय थिंक सोमवार आहे, सो सोमवारी सकाळी 8 हे जे ॲडमिशन आहेत ते ओपन होतील. लक्षात ठेवा की जर तुम्ही मराठी व्याकरणला ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला केवळ सोमवारीच ॲडमिशन करायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वानेच आपण ॲडमिशन देतो, त्याच्यामुळे लिमिटेड ॲडमिशन्स असतील. काही कालावधीसाठी, काही तासांसाठीच ॲडमिशन ओपन असतील, त्याच्यानंतर ते क्लोज केले जातील आणि कुठल्याही परिस्थितीत ते रिओपन केले जाणार नाहीत. सो जर तुम्हाला मराठीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर 10 तारखेला सकाळी 8 ॲडमिशन घ्या. जी काही प्रोसेस वगैरे आहे ती सगळी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल आणि लिंक टेलिग्राम चॅनलची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. देन इंग्लिशसाठी जर घ्यायचं असेल केवळ इंग्लिशच्या बॅचसाठी तर 11 जुलैला सकाळी 8 ॲडमिशन सुरू होतील, म्हणजे मंगळवारी होतील. मंगळवारी सकाळी तुम्ही याचं ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला इंग्लिशसाठी घ्यायचं असेल तर. आणि जर तुम्हाला PSI लॉसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12 जुलैला म्हणजे बुधवारी, ठीक आहे, बुधवारी तुम्ही हे ॲडमिशन घेऊ शकता सकाळी 8. आता लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला या तिन्ही बॅचेससाठी घ्यायचं असेल तर मग डिरेक्टली तुम्ही 12 तारखेलाच जर घेतलं, म्हणजे PSI लॉ ज्या दिवशी आहे त्या दिवशीच जर घेतलं, म्हणजे तुम्हाला PSI मेन्ससाठीच घ्यायचं आहे आणि तुम्हाला या तिन्ही कोर्ससाठी घ्यायचं आहे, तर तुम्ही डिरेक्टली 12 तारखेलाच ॲडमिशन घेतलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत एकदा सांगते की सकाळी 8 ॲडमिशन सुरू झाले तर कदाचित 2 तासामध्ये सुद्धा ॲडमिशन क्लोज होतील, कारण लिमिटेड ॲडमिशन्स मी नेहमीच घेते, कारण मला तुम्हाला पर्सनली तेवढं लक्ष देता यावं म्हणून. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा, जर कष्ट करायची तयारी असेल, जर स्टडी करायची इच्छा असेल तरच ॲडमिशन घ्या, अदरवाईज घेऊ नका. कारण बरेच स्टुडंट असे असतात ज्यांना ॲडमिशन मिळत नाही, ते वेटिंगला असतात. स्पेसिफिकली 90 डेजवाले जे आहेत, इतकी मेहनत करून प्री क्वालिफाय केली आहे तर मेन्ससाठी आता कमी पडू नका. आता हे जे ॲडमिशन्स आहेत ते ॲडमिशन्स तुमचे कधी होतील, 10, 11 आणि 12, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा कोर्स कधी सुरू होईल तर 15 जुलैला सुरू होईल, ठीक आहे. कारण 13 आणि 14 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक इन्स्ट्रक्शन असतील, इंट्रो सेशन असेल ते मिळेल. आणि ॲक्च्युली तुमचा जो कोर्स सुरू होईल तो होईल 15 जुलैला. 15 जुलैपासून तुमचं जे पण चॅलेंज असेल, डेली जे टार्गेट असतील, डेली जे चॅलेंजेस असतील किंवा जे व्हिडिओ लेक्चर्स असतील जे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ते सगळे तुम्हाला 15 जुलैपासून मिळतील. आणि हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला यूट्यूबवरतीच मिळणार आहेत. आणि त्या लेक्चरची जी लिंक आहे ती मात्र तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळेल, जो एक प्रायव्हेट चॅनल असेल जिथे तुम्ही जॉईन कराल ज्यावेळेला तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यावेळेला. म्हणजे तुमचा ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला 24 तासामध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आणि ॲडमिशन कन्फर्मेशनचा मेल मिळेल. आणि त्या मेलमध्येच त्या टेलिग्राम चॅनलची लिंक असेल, तो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला की तिथून पुढच्या सगळ्या अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. या कोर्सची व्हॅलिडिटी काय असेल तर ती 15 ऑक्टोबरपर्यंत असेल, म्हणजे जुलै मंथपासून ते
ऑक्टोबरपर्यंत हे तुमचं चॅलेंज चालेल, 15 ऑक्टोबरपर्यंत. ठीक आहे, सो 15 ऑक्टोबरपर्यंत तुमचा सिलेबस पण कम्प्लीट होईल, तुमची रिव्हिजन पण कम्प्लीट होईल, दोन वेळा रिव्हिजन होईल तसं तर. सो सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित पद्धतशीरपणे होतील. आता हे जे काही चॅलेंज आहे याच्यामध्ये मराठीसाठी फी किती आहे, इंग्लिशसाठी किती आहे आणि लॉसाठी किती आहे. जर तुम्हाला केवळ मराठी व्याकरणसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर 800 रुपये इतकी फी आहे मराठी व्याकरणची. जर तुम्हाला इंग्लिशसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1200 रुपये इतकी फी आहे. आणि जर तुम्ही मराठी इंग्लिश एकत्र घेणार असाल तर अर्थातच 2000 रुपये फी होईल. तर या दोन्हीचं तुम्ही एकत्र ॲडमिशन करण्याऐवजी जर तुम्ही मराठी आणि इंग्लिशचं सेपरेटली केलं तर ते जास्त बेटर राहील. आणि डिटेल्स पाठवतानासुद्धा, म्हणजे मी तुम्हाला टेलिग्रामवरती तर त्याचा डिटेल असा मेसेज देईनच की तुम्हाला तुमचे डिटेल्स कशा पद्धतीने पाठवायचे आहेत, तर त्या सूचना सगळ्या वाचा ज्या टेलिग्रामवरती पाठवलेल्या असतील. आणि जर तुम्हाला लॉचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची 1000 रुपये इतकी फी आहे. म्हणजे जर तुम्ही केवळ मराठीसाठी घेत आहे तर 800, केवळ इंग्लिशसाठी घेत आहे तर 1200 आणि केवळ लॉसाठी घेत आहे तर 1000. पण जर समजा तुम्हाला या तिन्हीसाठी एकत्र घ्यायचं असेल, म्हणजे तुम्ही PSI मेन्सची तयारी करताय स्पेसिफिकली आणि तुम्हाला मराठीही हवं आहे, इंग्लिशही हवं आहे आणि लॉही हवं आहे, तर तुम्हाला 500 रुपयाचं कन्सेशन मिळेल. तुम्ही एकत्र कोर्स जो आहे तो 2500 रुपयांना घेऊ शकता. म्हणजे तुमचा पेपर 1 आणि ऑलमोस्ट पेपर 2चा 60% पार्ट जो आहे तो तुमचा इथे होणार आहे. त्यामुळे याची जी फी आहे ती 2500 रुपये होईल. जर एकत्र घेतलं तर एवढ्याला बसेल, नाही तर मग तुम्ही मराठी इंग्लिश आणि लॉ असं सेपरेटली तुम्हाला ज्या पण कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे ॲडमिशनची जी प्रोसेस आहे की कशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे, कशा पद्धतीने तुमचे डिटेल्स पाठवायचे आहेत, ते सगळे डिटेल्स जे आहेत, म्हणजे त्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला कुठे मिळतील, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि जर तिथून तुम्हाला जॉईन व्हायला प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्या टेलिग्राम ॲपवरती जा. टेलिग्राम ॲप ओपन केल्यानंतर तिथे @warriorofficer इतकंच टाईप करा, आपला चॅनल येईल. 40,200 आसपास सबस्क्रायबर आहेत तिथे. सो तो चॅनल तुम्ही जॉईन करा, तिथे माझ्या सगळ्या सूचना तुम्हाला मिळतील. आणि इव्हेंटचं बाकी काही डिटेल्स द्यायच्या असतील कोर्सचे रिलेटेड, किंवा तुमचे जे काही डाऊट असतील जे तुम्ही मला कमेंटमध्ये विचाराल, त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला कुठे मिळतील, आपल्या टेलिग्रामवरतीच मिळतील. सो तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेणं गरजेचं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की ॲडमिशन घ्यायचं कोणी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांना मी शिकवलेलं समजत आहे, ज्यांना वाटते की हां ही लँग्वेज इझी आहे आणि माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्यांनी घ्या. दुसरा मुद्दा, ज्यांना नोकरीची गरज आहे, ज्यांना कुठली तरी पोस्ट मिळवायची आहे, त्यांनीच या कोर्ससाठी या चॅलेंजसाठी ॲडमिशन घ्या. आणि तिसरी गोष्ट, ज्यांची कष्ट करायची तयारी आहे, ज्यांना वाटतं की हां जे काही डेली टार्गेट्स असतील ते मी फॉलो करू शकेन, त्यांनीच या कोर्ससाठी ॲडमिशन घ्या. परत एकदा सांगते, लिमिटेड टाईमसाठी ॲडमिशन्स ओपन असणार आहेत, त्यामुळे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर वेळेत ॲडमिशन करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पण सूचना तुम्हाला टेलिग्रामवरती मी देत आहे त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना काळजीपूर्वक वाचणं ही तुमची जबाबदारी असेल. आणि तुमचे सगळे डिटेल्स मला मेलनी पाठवायचे आहेत. तो जो मेल ID आहे तो पण तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या टेलिग्रामवरती मिळेल, किंवा या लेक्चरच्या खाली फर्स्ट कमेंट जी असेल तिथे मी पिन करून ठेवेन, जो आपला ऑफिशियल मेल ID आहे तो. तिथे तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवाल. तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर, तुम्ही पेमेंट केल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला जे काही ॲडमिशनची म्हणजे लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलची आणि ॲडमिशन कन्फर्मेशन, ते तुम्हाला याच्यावरती मेलनी कळवलं जाईल. आणि मग तिथून पुढे तुमचा जो काही कोर्स आहे तो 15 तारखेपासून सुरू होईल, जिथे तुम्हाला वेगवेगळे लेक्चर्स मिळतील, तुमचे वेगवेगळे डाऊट क्लिअरिंग सेशन घेतले जातील आणि त्यासोबतच काही डिस्कशनसुद्धा घेतले जातील. ठीक आहे, सो जे ऑलरेडी मराठी इंग्लिश चॅलेंजमध्ये आहेत त्यांनी पुन्हा ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे. जे PSI क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी मात्र डेफिनेटली या ऑप्शनचा विचार तुम्ही करू शकता. आणि तिन्ही, मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा लॉ असेल, तर हे तिन्हीचे जे डेमो लेक्चर्स आहेत त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. प्लस ते लेक्चर्स हवं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आत्ता सेंड पण करून ठेवेन, तिथून तुम्ही ते व्हिडिओज पहा. जर तुम्हाला वाटलं की मला लँग्वेज समजते, हां जे शिकवले ते इझी आहे आणि हे माझ्या लक्षात राहील, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणे या गोष्टीचा विचार करू शकता. तुमचे आणखी काही मित्रमैत्रिणी असतील जे कमी पैशांमध्ये, कमी फीजमध्ये कोर्ससाठी जर वाट पाहत असतील तर तुम्ही डेफिनेटली हा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्यासोबत शेअर करा. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल जे या व्हिडिओची खूप वाट पाहत होते, या चॅलेंजची खूप वाट पाहत होते, तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि अजून एकदा सांगते
की संपूर्ण इंग्लिश ग्रामर हे मी या चॅलेंजमध्ये घेते. त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी ट्राय करत असाल आणि तुम्हाला जर इंग्लिश ग्रामर अवघड जात असेल तर तुम्ही डेफिनेटली इकडे जॉईन होऊ शकता, कारण इथे तुमच्या इंग्लिशच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्याही त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिशची भीती तुमची कम्प्लिटली नाहीशी होईल. ठीक आहे. सो या चॅलेंजबद्दल मला इतकीच माहिती द्यायची होती. हा एक अपडेट देणारा व्हिडिओ होता न्यू चॅलेंजबद्दलचे. सो तुम्ही अगोदरपासून या चॅलेंजची वाट पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला काही डाऊट असेल चॅलेंजबद्दल तर तो कमेंटमध्ये नक्की विचारा. मी आपल्या टेलिग्रामवरती किंवा तिथेच तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर परत एकदा सांगते, लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. Thank you.